नमस्कार, मी अर्चना चौधरी, मराठी नावच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जिल्ह्याचे सुपुत्र हिंद केसरी पै मारुती माने भाऊ यांचे नाव जिल्हा क्रीडा संकुलनास देण्यासाठी 2 वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे यासाठीचे पत्र देखील आले आहे. सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नांदूराव मोहिते यांनी ही पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे. यावेळी माहिती जिल्हा परिषद सदस्य पै भीमराव माने उपस्थित होते. मोहिते म्हणाले, हिंद केसरी भाऊनी अल्पावधीत राज्याचे नव्हे तर देशाचे नाव कुस्तीच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचविले, देशाला पदके मिळून दिली, जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर नेणारे एकमेव पैलवान ठरले. सांगलीमध्ये क्रीडा संकुलचा विषय, त्या क्रीडा संकुलला नाव कोणाचं असावं या विषयासंदर्भात आजची मीटिंग आमची झाली. तर त्या क्रीडा संकुलाला योग्य व्यक्तीचं नाव असावं की त्या व्यक्तीचं नाव संपूर्ण महाराष्ट्र, भारत देशामध्ये, जगामध्ये त्या व्यक्तीचं नाव असलं पाहिजे, कारण त्या व्यक्तीचं कर्तृत्व या क्षेत्रामध्ये, या महाराष्ट्राला, या देशाला एक अभिमानास्पद असं कर्तृत्व होतं असं हिंद केसरी मारुती माने यांचं त्या क्रीडा संकुलाला नाव देणं हे उचित होईल. आणि त्यांच्या नावामुळं त्या क्रीडा संकुलाचा सुद्धा एक उच्चस्तरीय असा दर्जा प्राप्त होईल असं हे नाव हिंद केसरी मारुती माने त्या क्रीडा संकुलात द्यावं अशी आमची क्रीडाप्रेमी सर्व नागरिकांची, खेळाडूंची मागणी आहे. यासाठी आज आपणाला ही माहिती देण्यासाठी बोलवतो. ओके.